माझं नाव धनराज. आज नानांच्या 61 निमित्त बोलायचं म्हणलं तर बरंच काही आहे, कारण नानांविषयी बोलण्यासारखं हे भरपूर आहे व त्यांच्याकडनं मी घेत राहतो. त्यातलंच एक सांगायचं म्हणलं, जसं नानांनी नानींना गाडी शिकवली तसं मीही स्नेहाला शिकवली, मग हे प्रेरणा आम्हाला नानांकडनंच भेटलेले आहे. तर असे बरेचसे काही हे आहेत की आम्ही नानांकडनं ते सतत शिकत राहतो, सल्ला वगैरे सुद्धा नानांकडनं मी घेत राहतो. आज नानांच्या 61 निमित्ताने तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल धन्यवाद. परवा संध्याचा मेसेज आला, म्हणाली काकांची 61 तर तुझी एक छानशी अशी आठवण पाठव, आम्ही एक छान व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यासाठी तुझा पण एक छोटासा बाईट पाठव. खूप विचार केला, म्हटलं आठवणी तरी भरपूर आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त एक चांगला लाईफ लेसन आहे जो काकांकडून शिकली आहे मी. काका तुम्हाला मी खूप वर्षांपासून ओळखते, लहानपणापासून जर शिकायला जायचं असेल तर जाता जाता मोहळच्या वाटेनेच जावं लागायचं, मग प्रत्येक वेळेस थांबा, तुम्हाला भेटा, नानींना भेटा, सगळ्यांना घरी फक्त एक चहा प्या आणि मग पुढे निघा. हा आमचा पॅटर्न बरेच वर्ष चालत आलं. तर जेव्हा मी विचार केला की इतके वर्ष आपण काकांना ओळखतो आणि जर आता त्यांच्या 61 निमित्ताने काही एक चांगली आठवण शेअर करायची असेल तर काय असू शकतं जे असं एकदम डिफरंट आहे, जे मे बी सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं नसेल पण फक्त मी एक्सपिरियन्स केलं. खूप विचार केल्यानंतर ही गोष्ट आठवली मला, थोडस माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल पण मग विचार करायचा वेळ मिळाला. आणि तुम्हाला एक गोष्टीसाठी खूप थँक्यू म्हणायची इच्छा आहे. तुमच्याकडे आणि पप्पांकडे बघून मला एक गोष्ट खूप सांगावीशी वाटते, पूर्ण मनाने सांगावीशी वाटते की लहान वयात मैत्री काय असते ही गोष्ट तुमच्या दोघांकडे बघून शिकली आहे मी स्वतः. ज्या वयात तुम्ही घडत असता, तुमचे आई वडील तुम्हाला घडवत असतात आणि जे शिकवण तुम्ही त्या वयात घेता ती तुमच्याबरोबर आयुष्यभर राहते, आणि ही एक शिकवण आहे जी मी तुम्हाला आणि पप्पांना तुमच्याकडे आणि पप्पांकडे बघून शिकली आहे की मैत्री कशी असावी आणि मैत्री कोणाबरोबर असावी. मग फरक नाही पडत की तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण तुमच्यासोबत रोज असते किंवा कुठल्या तरी किंवा तुम्ही रोज बोलता किंवा तुम्ही रोज भेटता किंवा ती कोणत्या ती किंवा तो कोणत्या परिवारातून येतात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. लाईक आज मी जर मागच्या काही वर्षांवरती रिफ्लेक्ट करून म्हणायचं झालं तर जर्मनीला आल्यापासून माझे इंडियामधले फ्रेंड्स तसं आम्ही रोज बोलतच नाही, पण आजही जेव्हा मी घरी जाते तेव्हा आणि त्यांना भेटते तेव्हा रिअलाइज होतं की तो बॉन्ड जो आहे तो आजपर्यंत तुटला नाही आहे आणि तो आयुष्यभर तसाच राहणार आहे. आणि हे फक्त मी तुमच्या दोघांकडे बघून शिकले आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच. सो ह्या तुमच्या 61 सेलिब्रेशन निमित्त अगेन विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे, आणि असेच हसत राहा, हेल्दी राहा आणि आमच्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्यात. हॅपी बर्थडे काका. तर साधारण 15-16 वर्षाचा असेल मी तेव्हापासून नानांसोबत कार्यरत आहे, म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या सेवेमध्ये आहे. मला ते असं कधी वाटलंच नाही आपण कामगार आहोत म्हणून, म्हणजे प्रत्येक वेळा नानांनी अगदी घरातल्या मुलासारखं सांभाळलं. माझी साधारण तशी नाजूक परिस्थिती, म्हणजे त्यामुळे सायकल घेईल का नाही असं वाटायचं, पण नानांनी गाडी क्रुक्स यामा वापरायला दिली, त्याच्यामध्ये पेट्रोल खर्च, तर त्यांनी मला त्यावेळेस कॉम्प्युटर घेऊन दिले, लॅपटॉप दिला, मोबाईल दिला, आणि त्याच्यावर ते मला खूप शिकायला मिळालं. त्याच्यामधून अकाउंटिंग त्याच्यामध्ये खूप शिकलो. आपण म्हणतो आपण शिक्षण घेतल्यानंतर सगळे, पण मला इथं मी कार्यरत असताना हे माझी कर्मभूमी म्हणण्यापेक्षा मी माझं ते ज्ञानमंदिर म्हणेल. मी जेवढे काय ह्या 20 वर्षामध्ये लोकसेवाला काम केलं ते मी माझं मला तिथं खूप ज्ञान मिळालं. त्यांना काय अडचण आहे त्याची समजून घे, त्यांना काय मदत
म्हणजे त्यांच्या पगारीमध्ये उशीर होऊ नये. म्हणजे ज्यावेळेस मला आता हे पुढचं युनिट माझ्या मला नानांनी जशी संधी दिली पुढं डेपोचं काम करताना हे करताना, ते त्या कामगारांसोबत नानांकडनंच मी ते शिकलो की त्यांना व्यवस्थित गोड बोलणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी मला सपोर्ट करून मग मला त्या व्यवस्थित काम करता यायचं. एक साधारण मी 200-300 रुपये च्या हिशोबाचा अगदी सुरुवातीला अगदीच काही शिक्षण नसणारा होतो, पण जवळजवळ पुढं पुढं ह्या कामामध्ये नानांनी मला जवळ 35-40 हजाराच्या पुढं पगारी दिल्या. त्या इतकं मला त्यांनी त्यांच्यासोबत जीवन जे जगलो मी त्यांच्याकडे काम करत असताना, ते इतकं रॉयल जगलो की सगळं मला त्यांनी काहीच कमी ठेवलं नाही. माझ्या घरामध्ये जेव्हा मला आठवतं मी नवीन असायल त्यावेळेस घर बांधायचं होतं, त्यावेळेस घर बांधताना दिलीप काकाकडनं विटा सगळ्या नानांनी दिल्या, वीट भर पुन्हा सिमेंट भरपूर सगळं म्हणजे सिमेंट घेऊन दिलं त्यावेळेस. म्हणजे आपल्या घरातल्या माणसाला काय अडचण आहे किंवा त्याला काय पाहिजे ते सगळी पूर्तता नाना करायची, असं आहे. माझा असा खूप छान आयुष्य जगलो मी, हे 20-25 वर्ष जे आहे ते खूप चांगलं जगलो. कधी व्यसना देईन नाहीच, म्हणजे कधी म्हणजे नानांचीच असं हे होतं की त्यांना ते आवडतच नव्हतं कधी, त्यामुळं कधी मी सुद्धा तेच ठरवलं होतं की आपण पानटपरीकडे जायचं नाही आणि असं काही घ्यायचंच नाही, त्यामुळे ते आयुष्यावर कधी ते घ्यायची गरज पडली नाही. आणि कायम नानांसोबत नाना कार्यक्रमाला न्यायचे ना तिकडे, SSY असेल किंवा बाकीचे हे जे कार्यक्रम असायचे तर नानांसोबत मी जायचो त्यावेळेस, त्यामुळे हे सगळं शिकवण नानांची त्यावेळेस मला ती मिळाली. आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कधीच दारू पिलो नाही, म्हणजे कधी ते व्यसनाधीन मी झालोच नाही. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, म्हणजे जेव्हा आपण कामगारांसाठी नानांनी किती केलं, आता अचानकच मुलीचं लग्न ठरलं, लग्न ठरलं त्या स्थितीमध्ये पैशाची जवळजवळ नाही, अचानकच ठरलं. देवाला पत्रिका ठेवून मी आपलं निघालो ना, आता म्हटलं जाताना नानांची भेट घ्यावी, नानांना एक पत्रिका देऊन जावी असं. तर तिथं पत्रिका द्यायला आलो, पत्रिका दिली, नाना समोर बसले, ते बोलले छान छान म्हणले, आणि मग सांगितलं असं असं मुलीचं लग्न आहे, लग्नाला या म्हणून. नाना म्हणले हो आवाजून येतो मी, नानी आम्ही सगळे येतो म्हणून सांगितलं. आणि सांगताना मला सांगितलं की मी ते व्यवस्था करून ठेवलेली आहे 1-2 तोळे सोन्याची. तर मला शॉकच बसला त्यावेळेस, ते तुझ्यासाठी व्यवस्था केली, ते 2 तोळे सोनं देणार आहे, मग ते कसं डिझाईन करायचं काय वगैरे कसं आवडायचं तुमचं काय नियोजन आहे त्याप्रमाणे मला सांग. म्हणजे विचार करा, एका वडिलांना ज्यावेळेस मुलीचं लग्न असतं त्यावेळेस पैशाची खूप गरज असते, खूप म्हणजे मुलीसाठी किती गरज तेवढं कमीच आहे, पण त्यावेळेस माझी अडचण पण होती पैशाची पण ॲडजस्ट, आणि त्यावेळेला मला इतका आनंद झाला, खूप खूप आनंद झाला. विचार पण नव्हता असं काय, म्हणजे विचार करा बघा, त्यांनी त्यावेळेस पैसे बँकेमध्ये ठेवले, आम्ही मात्र आमचे पैसे सगळे उधळत राहिलो. आणि आमच्या म्हणजे कामगाराला मुलगी झाल्यानंतर तिच्या मुलीच्या लग्नाची व्यवस्था ही नानांनी त्यावेळेस डोक्यात एक हे करून ठेवलं, आणि त्याच नानांनी मग ते त्याच वेळेला पैसे बँकेमध्ये मुलगी झाल्यानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला जन्मा एक प्रेझेंट म्हणून त्यांनी ते त्याच्या लग्नाची व्यवस्था त्यावेळेस त्यांनी करून ठेवली होती. म्हणजे हे किती मोठं म्हणजे किती आनंद, म्हणजे मला खूप ते असं कसं सांगू असं वाटतं आहे, खूप आनंदाचं हे एक असा क्षण येतो मला माझ्यासाठी. आपण देवासमोर काही मागतो तो देणारा देव असतो, तसं आमच्यासाठी देणारं हे नानाच होते. म्हणजे त्यांनी इतकं दिलं इतकं दिलं की ते आमच्यासाठी देवाचं रूप म्हणूनच आहेत ते, असं आहे. दीर्घायुष्य नानांना लाभो असं एक विनंती करतो. मी अमृता शिवराज फाटे, नानांविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. खूप छान, खूप प्रेमळ, आणि त्यांच्यासारखं आपल्याला पण काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं, की एकमेकांची साथ कशी पाहिजे. आणि नानांचं म्हणजे नातवांविषयी जर बोलायचं म्हणलं तर खूप छान, आजी आजोबा असावेत असे असं वाटतं. की आता एक मी प्रसंग बघितला, मी त्या दिवशी चढसंगला गेलो होतो खरेदीसाठी, तर तिन्ही सुना नानी आकाश भैयासोबत होते, आणि अक्षरशः सगळे लेकरं नानांजवळ होते, की सम्राटपासून शाहूपर्यंत. की नानांनी पोरींनी फोन केला, एक नाना हे करा ते करा, अक्षरशः नानांनी डब्बे त्यांचे भरून, की मुलांना आंघोळी घालून झोपेतनं उठून
की मुलांना स्कूलला पाठवलं ते खूप छान प्रसंग होता तो डोळ्यासमोर. मी आल्यावर पण वहिनींना म्हटलं की असं असं किती अभिमान वाटतो आजी आजोबा घरात असले की मग असायला पाहिजेत आणि त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखे नाना नानींकडनं. नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं विश्व मोठं आपल्या माणसांनी भरलेलं, आईच्या मायेनी व्यापलेलं आणि काकांच्या देखरेखीत वाढलेलं. मी सोनाली अमर बारबोले, पुतणी नानांची, आठवणींच्या आठवड्याला मनापासून जपणारी. नाना माझ्यासाठी मायेची चादर, जगण्याच्या कलेचे मार्गदर्शक, अनुभवाचा खजिना. नाना एक मदतीची थाप, कर्तव्य पार पाडणारा काकारूपी बाप. नाना म्हणतात स्त्री खूप शिकावी, समाज पारखण्याची दृष्टीतला यावी, परिवार खुश ठेवण्याची कला पण हवी, मुलांवरील चांगले संस्कार करण्याची धडपड तिच्यात राहावी. कला खेळ लेखन वाचन यात पुढाकार घ्यावा, सासू सासरे धीर नंदा यांचा मान राखावा, हे विचार ही शिदोरी कायम लागणारी आहे. अभिमान वाटतो नाना तुमचा, येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येव. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळावी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. हां, अगोदर मी त्यांना आर्थिक शुभेच्छा देते. म्हणजे आम्हाला माझी कधी आम्हाला म्हणजे असं वाटलं नाही की आमची धीर आहेत, धीर जावाय ती, असंच कधी आम्हाला कधी उणी बसली नाही. आमचं कुटुंब म्हणजे एक माहेर प्रमाणेच होतं. आमची ती काकू म्हणून होती ना, ती मला सारखी म्हणायची दादाची पाटलींबाई, दादाची पाटलींबाई म्हणायची. इतकं म्हणजे आमचा आनंदात आणि एकदम छान वाटलं की आम्हाला असं वाटलं की आम्हाला असं सासर म्हणून कधी वाटलंच नाही, माहेरप्रमाणेच वाटलं. इतके म्हणजे आमच्या आनंदात आणि गोकुळसारखं आमचं घर होतं सगळं. मला इतका आनंद झाला की आत्तापर्यंत आमचे कुणाचेच वाढदिवस साजरे केले नाहीते. आता हे नानांचा मोठा वाढदिवस असल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटला. त्याच नानांचा स्वभाव असा होता की इतकं शांत, कधी कुणाचे मनं दुखवले नाहीत, कधी कुणाला असं वाईट प्रसंग बोलले नाहीत, कुणाला असं म्हणजे दुखून कधी कुणाला असे बोलले नाहीते. एकदम असं हसून खेळून सगळं त्यांचं असायचं. आणि नानांचा स्वभाव इतका छान होता. लग्नाला माझं त्यांच्याकडंच होतं येणं जाणं, पंढरपूरला येणं जाणं होतं. त्याच्यामुळं मला असं काही वाटलंच नाही की ती माझी धीर आहे ती. अगदी भावासारखे मला सहकार्य केलं त्यांनी. आणि त्यांचा इतका स्वभाव छान आहे ना, आयुष्यात मला पुढला जन्म जरी मिळाय ना तर असे मला धीरासारखेच भाऊ मिळावे. नानींचा स्वभाव मन मिळव. जसं आम्ही दोघी एका कुटुंबातलंच आहे तसं आम्ही बहिणीसारखंच राहिलो चौघी पण. कधी असं होणी बसू दिलं नाही की जावाय त्या हे आहे त्या ते आहे म्हणून असं कधीच होणी बसू दिलं. आम्ही म्हणलं घरातनं कोणत्या बाहेर पडावं म्हणून आम्ही नानीनं सहकार्य केलं की बाई तू बाहेर पाड आम्ही आहे घर सांभाळायला. आणि सांभाळ फाट्याचं नाव लौकिक केलं. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो मनापासून अंतःकरणातनं. आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नानी सोलापूर बँकेतनं निवडून आल्याबद्दल मग तर आम्हाला खूप अभिमान वाटला. श्री नंदकुमार विश्वासराव फाटे उर्फ नाना आमचे आदरणीय मित्र यांच्या 61 निमित्त जो भव्य दिवस सोहळा संपन्न होत आहे त्यास माझ्या व माझ्या कुटुंबियाकडून आभाळभर हार्दिक शुभेच्छा. नाना म्हणजे एक वेगळं रसायन आहे. नाना म्हणजे फार सुंदर वाचक, अनेक वृत्तपत्र, मासिके व अनेक कादंबऱ्या, फार फार वाङ्मयाचा अभ्यास नानांनी केलेला आहे. त्यांना भाऊंचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. मी त्यांचा मित्र म्हणून स्वतःला फार गौरवित महसूस करतो कारण नाना म्हणजे एक अशी मैत्रीचं उदाहरण आहे की कशा पद्धतीने मैत्री टिकवावी, कशा पद्धतीने व्यवहार करावा, कशा पद्धतीने माणसाने शांतपणे कुठलीही गोष्ट ऐकावी व आपला विचार पुढच्या माणसांच्या पुढे कशा पद्धतीने मांडावा हे नानाकडून शिकावं. आम्ही शिकलेले आहोत आणि त्यानुसारच आम्ही चालतो. माझा वैचारिक वारसा जो आहे तो फार सुदृढ नानांच्यामुळेच झाला असं मला वाटतं. आणि अनेक प्रसंगामध्ये नाना व नानी आमच्यासोबत उभे राहिले व आमच्या पाठीशी त्यांचा कायम आधार आहे.
आणि तो तसाच आमच्यावर राहावा ही अपेक्षा नानानं पुन्हा एकदा या 61 निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. रिस्पेक्टेड नाना, विश यू व्हेरी हॅपी हेल्दी अँड वंडरफुल 61st बर्थडे. यू आर वन ऑफ द मोस्ट हंबल जेंटल काइंड जेन्युइन अँड व्हेरी हेल्पफुल पर्सन आय हॅव एवर सीन. वी हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर यू अँड नानी अँड यू बोथ आर अवर गाईड अँड वी आर ग्रेटफुल टू हॅव युअर ब्लेसिंग्स अँड लव. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी मनीषा सुयोग फाटे. मी आज नानांचा वाढदिवस त्याविषयी बोलण्याची मला संधी मिळते आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. नानांचा स्वभाव हा खूपच प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी एका म्हणजे बर्थडे वगैरे असला तर खूप छान असं लिखाण करतात. नानींची त्यांना खूप छान प्रकारे साथ मिळते आणि नानांनी खूप म्हणजे आल्यानंतर खूप काही शिकवले. त्यांच्यातील पती पत्नींचा संवाद, त्यांचं वागणं वगैरे हे खूप म्हणजे प्रेरणास्थान आहे. आणि नातवंडांमध्ये सुद्धा नाना खूप छान प्रकारे मिक्स होतात. ते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे कुटुंबातील वातावरण हे सगळ्यांना आदर्श घेण्यासारखे आहे. नानी आणि नाना हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. धन्यवाद. माझं नाव राजनंदिनी शिवराज फाटे. मी आज नानांविषयी 2 शब्द बोलणार आहे. तुम्ही मला अंग खांद्यावर खेळले, नवीन आयुष्य जगायला शिकवले. ते मुलं खरेच भाग्यवान आहेत ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाना. आयुष्यात खूप लोक येतात आणि जातात, पण तुमच्यासारखे आजोबा भेटायला नशीब लागते. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीकांत घाडगे, सध्या राहतो सोलापूर येथे. माझी आणि नानांची ओळख तसं पाहिलं तर मी आमचे कधी पूर्वी ओळख नव्हती, परंतु मी पुण्याला वगैरे जाताना त्यावेळेस हायवेवर लॉज होतं, ते एकमेव लॉज होतं, ते लोकसेवा लॉज. आणि त्यावेळेस माझा प्रश्न पडायचा की हे एवढं मोठं लॉज आणि हायवेवर कोणी बनवलं असेल, आणि त्याच्याबद्दल त्यामुळं मला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन राहायचं. हे लोकसेवा लॉज आहे हे कुणाचं आहे, कारण मला पूर्वी ओळख नव्हते. मी त्यावेळेस लहान होतो, मला वाटतं हे 92-93 गोष्ट असेल. आणि सोलापूरमध्ये नाना जेव्हा येत होते त्यावेळेस इस्टीम गाडी होती त्यांच्याकडे, मारुती इस्टीम. त्या इस्टीमच्या काच देखील हिरव्या होत्या, मला चांगला वाटत होतं. आणि त्यावर पाठिंबा लोकसेवा लिहिलं होतं, त्यामुळं मी त्यावेळेस प्रथमतः नानाला तिथं सोलापूर नवपेठ ह्या भागात मी प्रथमतः पाहिलो, पण माझी ओळख नव्हती. मग त्याचप्रमाणे नंतर काही वर्ष गेल्यानंतर नानांची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मोहोळ तालुक्याच्या अध्यक्षपदी झाली. त्यावेळेस मी त्यांचे असं पेपरमध्ये वगैरे पाहिलेलं होतं. मग त्यानंतरनं आमचे असेच संबंधित गेले, राजकीय संबंधात नानांची माझी ओळख झाली. त्यावेळेस मला नानांनी बऱ्याच वेळेस मार्गदर्शन केलं. मिळून मिसळून राहणारा आणि सर्वसामान्याला घेऊन चालणारा स्वभाव नानांचा स्वभाव. त्याचप्रमाणे नानेही त्यांना गंभीरपणे त्याचप्रमाणे साथ देत होते. 2014 आमच्या सोलापूर शहरात जे राजकीय वातावरण होतं त्याप्रमाणे मी बी इच्छुक असल्यामुळं इलेक्शन लढवण्यासाठी, मग तेव्हाच मी नानांना एकदा भेटलो आणि नानांचं मी मार्गदर्शन घेतलो. असं मला नानांनी त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं, कारण आणि तेच योग्य ठरलं. काही कारणाने प्रयत्न केला व त्यावेळेस थोड्या मताने माझा पराभव झाला, परंतु नानांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सोलापूर शहरात प्रथमतःच भारतीय जनता पार्टीची वन साईड सत्ता बसली 2017 साली. म्हणजे नाना जरी कुठल्या पक्षात असले तर समोरच्याला कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाहीत हे मला त्यावेळेस 100% माहीत होतं. आणि त्याप्रमाणे मी मार्गदर्शन घेतलं होतं आणि तेच खरं सत्य ठरलं. नानांनी जे मला मार्गदर्शन केलं आणि ह्याच्यापुढं असंच त्यांनी मला मार्गदर्शन करावं ही मी त्यांना विनंती त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देऊन विनंती करतो. आणि मला असंच त्यांचा मुलाचा आशीर्वाद राहावा ही त्यांना विनंती करतो. नमस्कार, हा सोहळा आहे नानांच्या 61 साजरा करणारा, नात्यांना जवळून पाहण्याची संधी देणारा आणि नाती घट्ट करणारा. मी शलाका मांडते क्षणांकूर. आपले नाते पितातुल्य काका आणि मुलीचे, वेळ आणि शब्द खूप लागणारे, बालपणीच्या माझ्या आठवणी जपणारे. नाना हे नाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शकाचे, मी काय केले पाहिजे हे सांगणाऱ्या मायेच्या हाताचे. जसे माझे बापू तसे माझे नाना, माझं हक्काचं माहेर मम्मी बापू आणि नानी नाना.
आठवणी खूप, व्यायामाच्या, पळण्याच्या, कराटेच्या, कुटुंब जोडण्यासाठी, नाती जपण्यासाठी, संस्कारात भर घालणाऱ्या शिदोरीच्या, मी रडत पडत विचारलेल्या प्रश्नांना मानसिक आधार देण्याच्या, आठवणीत आपलेपणा साठवून बळकट करणारे माझे नानी नाना यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आभार माझे नानी नाना असण्यासाठी, आणि त्याचबरोबर कौतुक माझ्या भावांचे सागर, पृथ्वी आणि आकाशांचे. मी राजवर्धन रणजित फाटे, मी नानांचा नातू आहे. माझी नानांबद्दल एक आठवण आहे चांगलीच. माझे 10th बोर्डचे एक्झाम्स होते, सोलापूरला पेपर होते आमचे. जाणं येणं ते आम्ही आमच्या मित्राच्या गाडीतच येऊन जाऊन करत होतो. पण एक दिवशी त्यांना सोलापुरात काम होतं म्हणून त्यांनी सोलापुरातच मुक्काम घेतले. बसने वापस यायचं असं ठरवलं. आम्ही 2 मित्र होतो. बससाठी काय पैसे तेवढेच होते, 70-80 रुपयेच होते खिशात. मग एक्झाम हॉलपासून बसस्टँडपर्यंत जायला रिक्षाने गेलतो, पण रिक्षावाल्याला द्यायला पैसे नव्हते. मग सहज आपलं स्टँडपर्यंत जाऊस तर ते विचारपूस करत होता रिक्षावाला. तेव्हाच नानांचं नाव काढलं. ते फाटे म्हणल्यावरती मग त्यांनी विचारलं की नाना कोण आहेत ते तुमचे. मग मी म्हणलं नाना आजोबा आहेत, मी त्यांचा नातू आहे. त्यांनी ते ऐकल्यावरती त्यांनी मग त्यांचेही काही आठवण सांगितले नानांबद्दल. नानांचं त्यांनी आदर्श घेतला आहे ते सांगितलं त्यांनी असं. मग त्यांनी मला स्टँडवरती सोडलं आणि माझ्याकडून बिना पैसे घेता मला म्हणले काहीतरी काय असं अडचण आली तर सांगत जा, बोलवत जा, असं ते करत जा. आम्हाला नानांनी खूप मदत केली आहे. ते रिक्षावाल्यांनी पैसे घेतले नाहीत म्हणून मला बसला पैसे पुरले आणि मी मोहळला वापस आलतो. हे एक माझी आठवण आहे. नमस्कार. नमस्ते. नानाबद्दल आठवणी खूप आहेत तशा, कारण नानांना मी लहानपणापासून पाहतोय, ओळखतोय, परिचय आहे, संबंध आहे. कारण एकाच गल्लीत आम्ही लहानाचं मोठं झालो. अगदी लहानपणी तालमी झाल्यापासून व्यायाम करण्याची सवय म्हणा किंवा इतर काही गोष्टी त्यांच्या अनुषंगाने आम्ही शिकलेलो आहे. नानाचं व्यक्तिमत्व पाहिलं तर अगदी दिलखुलास म्हणा, समंजस म्हणा, एकमेकाला जुळवून घेण्याची त्यांची जी हातोटी होती ती आतापर्यंत मी पाहतोय. ती नानांचं ज्यावेळेस लग्न झालं आणि नानी ज्यावेळेस आले तेव्हा नानांनी नानींना गाडी शिकवली, 4-व्हीलर. ॲक्च्युली त्यावेळेस ती परिस्थिती होती त्यावेळेची ती तशी इतकीशी म्हणजे साजेशी नव्हती किंवा ते वातावरण नव्हतं. तरी सुद्धा एवढं फॉरवर्ड विचार करून त्यांनी ते अगदी घरापासूनच सुरुवात केली म्हणायचं हरकत नाही. चेंजेस ते आमच्या गल्लीत चर्चा असायची, नानी गाडी चालवतात, नानी गाडी चालवतात. त्यामुळं तिथून होतं ते नानांच्या विचारातले बदल आमच्या लक्षात आलेले. भाऊंविषयी तर खूप आठवणी आहेत. भाऊचं एक म्हणजे ते विद्येला जास्त महत्त्व देत होते. जरी त्याचं शिक्षण कमी झालं असलं तर शिकलेले माणसं त्यांना खूप आवडायचे. आता मी बऱ्याच वेळा घरी गेलो आहे, त्यांच्या प्रसंग आलेला आहे. पण एक असा प्रसंग मला जाणवतो आहे की भाऊ शिकलेल्या व्यक्तीकडून कधी पाया पडून घेत नव्हते. मी म्हणलं भाऊ तुम्ही वयाने मोठा आहे, असू द्या म्हणलं. नाही म्हणले तुम्ही, मी जरी वयाने मोठा असलो तरी बुद्धिमत्तेनं तुम्ही मोठे आहे माझ्यापेक्षा, त्यामुळे तुम्ही माझ्या पाया पडणार. म्हणजे त्यांच्या विचारातली ती प्रगल्भता किंवा मोठेपणा जो आहे तो त्यांच्या कृतीतून दिसत होता. नानीविषयीने तर काय ते गेले आमच्या ते आदर्शाचे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक कुठल्याही महिलांचा कार्यक्रम असू द्या, नानी अगदी धाडाडीनं पुढे येऊन सगळ्यांना गोळा करून ते कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत होते. आमच्या गल्लीत संक्रांतीत असू द्या किंवा परत हळदीकुंकवाचा कार्यक्रम असू द्या, कोजागिरीचा कार्यक्रम, हे अगदी कार्यक्रम म्हणजे अगदी भरगाचे कार्यक्रम असायचे. गल्लीतच नाही, गावातनं सगळ्या महिलावर्ग इथे येत होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते साजरे करत होते. आणि त्यांचा ते खूप मोठा वाटा असा, महिला एकत्र करणे, परत त्यातून मनोरंजन असू द्या किंवा अजून काय त्यात अध्यात्म असू द्या किंवा अजून इतर कार्यक्रम, ते महिलांसाठी खूप राबत होत्या आणि आत्तापर्यंत पण राबत आहेत. नानासाहेबांचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं आहे की त्यांच्या आता 61 साजरी होती आहे, 75 व्यावी, 100 व्यावाशी आमच्या सगळ्या कुटुंबाकडून मी त्यांना शुभेच्छा देतो आहे.
अशा काय बरेच आठवणी आहेत नानाविषयी बोलण्यासारखे भरपूर आहे. कारण की माझ्या आयुष्यामध्ये मी हे जे काय बी आता ज्या पातळीवर मी आहे, स्वतः उद्योग करतोय, नानाच्या मार्गामुळेच हे करतोय. मला वाटतंय मी वयाच्या काहीतरी 11 वर्षापूर्वी मी नानापाशी आलो होतो कामाला, जेणेकरून माझा टेबलवर असा हात पोचत नव्हता, त्यावेळेस मी नानाकडे टेबल साफ करायला कामाला आलो. बरेच बाप म्हणले लहान मुलगा आहे कशाला, अरे नाही म्हणले, हे लहान जरी असेल तर काय झालं, ते आपल्या गावचा पोरगा आहे. आणि सध्या खाण्यापिण्याची अशी परिस्थिती लोकांची की माझी खरीच परिस्थिती अशी बिकट होती त्यावेळेस की बस आमचे वडील बरं वगैरे इकत होते, गरीब घरचा पोरगा मी. तर त्यावेळेस मला नानांनी एवढं चांगलं सपोर्ट दिला, तुला काम आलं तर कर नाहीतर बसून राहा, ह्या भाषेत नानांनी मला त्यावेळेस सांगितलं. मग बरेच दिवस असं काढले, काही टेबल साफ करत होतो, मग ते टेबल साफ करत करत मला म्हणले रमजान तू ही काम करण्यापेक्षा तुझं आता तुझं वडील पहलवान, मग तू कधी व्यायामक्षेत्रामध्ये उतरणार, हे खरी परिस्थिती आहे. मग मी इथं लोकसेवाला झोपायचो त्यावेळेस, मग नाना मला पहाटं उठवायचे, नाना मला पहाटं उठवून मला पळवत न्यायचे. त्यावेळेस नाना इथं खाटी गल्लीमध्ये बंगला होता, त्या बंगल्यावरनं नानी वगैरे त्यांची मुलं सगळे आकाश भैया सागर भैया जे कोण असेल लहान लहान सगळी यायचे, आणि त्या मुलांमध्ये मला त्यांच्या मुलासारखं समजून मला पळायला न्यायचे. कुरुड रस्त्याला ह्या तिथून तिथंपर्यंत पळवायचे, दमलास थांब जरा मी बी थांबतो, स्वतः नाना थांबायचे, तर बाकी सगळे चिली पिली पळत जायचे. मग मी नाना संघ पळत जायचं पळत यायचं. ह्या व्यायाम करत करत मला व्यायामची आवड झाली. मग मला म्हणले नाना म्हणले रमजान तुला व्यायाम बी चांगला जमतो आहे, त्यावेळेस जिम चालू केली. मग जिममध्ये मी एक अंगठा बहादूर माणूस आहे, मला लिहिता वाचता काही येत नाही आहे, पण मला नानांनी त्याच जिममध्ये सर म्हणून कामाला ठेवलं, हे एकदम मला एवढं भारी वाटतं की बस, कारण की खूप चांगला नानांनी मला सपोर्ट दिला. घर बनवायला सावित्रीबाई फुले पत संस्थेमधनं लोन घेऊन दिलं. मला म्हणले लोन घेतलं म्हणजे माणूस काळजीनं काम करतो आणि तो लोन फेडतो, मी तर दिनच मी दिनच देण्याबद्दल माझं काय नाही, पण बँकेतनं घेतलं म्हणजे तुला काळजी वाटेल पैसे फेडायचे, आणि तुझ्यावर एकट्यावर वजं होऊ नये म्हणून तुझे भाऊबंद बी फेडू लागतील. ह्याच्यामुळं नानाने मला बँकेचं त्यावेळेस 11,000 रुपये लोन दिला होता. मग आम्ही तिघा भावांनी मिळून ते लोन फेडला होता. मग ते जागा झाली 2 गुंठे. असं बरंच काही नानाला सांगण्यासारखं आहे, नानापासून शिकण्यासारखं होतं. नानी म्हणजे आमची आईच होते. आणि अजून बी कधी बी आता कालचाच विषय, मी बिशी नाही भरलो, रमजान म्हणले बिशी राहू दे पण तू घरी येत जा. का येत जा म्हणले, कारण मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे, येत जा बसत जा. आणि मी जेव्हा बी त्यांच्या घरी जातो त्यांची लहान लेकरं एवढा अंगावर खेळतात की बस, म्हणजे मी त्यांचा एक फॅमिली मेंबरच आहे. की मला नेहमी नाना सांगायचे. आता नानाकडे बरेच मॅनेजर कंपनी होते, स्टॉफ होता, मॅनेजर पेत होते. आता असा कुठलाच परमिट रूमचा मालक नसेल की तो ड्रिंक करणार नसेल, पण नाना एकमेव असं माणूस होते की त्यांनी कधी माझ्या भविष्यात मी बघितलं नाही की त्यांनी सुपारी खाल्ली. मग आज एवढं मोठं माणूस असताना हा व्यसन त्यांनी करत नसेल तर आपण कोणची झाडकी पत्ती आहे, मग आपण का करायचं. ह्याच्यामुळं मी कधी सगळं अजून सुपारीला पण शिवलो नाही, ड्रिंक तर नाहीच नाही, पण ते कधी शिकलं म्हणजे ते मला कधी आवडलंच नाही. आणि नाना माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना चांगलं मानतात. क्या पहलवान क्या बात है, बरं आहे ना, अच्छा आहे ना तुम, असं विचारतो. वडील येऊन त्यांच्यापाशी बसतात, स्वतः वडील पान खायला लागले तर देऊ का म्हणले तर नाही मी खाता नाही असं बोलणार. हे नानांचे बोलायची अशी पद्धत होती. नानापाशी येणार, पाया खुर्ची लावून बसणार, चहा वगैरे घेणार, वडिलाला पण भारी वाटणार. मग मला घरी गेलं का नाना म्हणणार, वडील म्हणणार रमजान नाना लईच फिरे आहेत रे. म्हणलं आहेत बाबा नाना, म्हणलं खरंच लई चांगले आहेत. सणासुदीला आता कालच्या दोन लॉकडाऊनच्या वेळेमध्ये गेलो नाही, तर नाना म्हणले रमजान 2 साल वय मी तेरे घर को आया नाही, कब करणे वाले. आता माझ्या घरात असं काय मी शिरकुंबा किती भारी शिरकुंबा करणार. आज ह्यानी एवढी कोठेवादीची माणसं आहे ती, ह्यानी म्हणाल तेव्हा शिरकुंबा करून खाऊ शकतात, पण त्यांनी माझ्या शिरकुंब्याची का अपेक्षा करतात. हे एक आपुलकी आहे, हे एक जिवाळा आहे. लोकात उठणं बसणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचे हालचाल विचारणं हे नानाला आवडतं आहे. ह्याच्यामुळं नाना विचार एवढं बी शिरकुंबा पेत नाही त्यांनी, पण तिथे येणं त्यांच्याशी बोलणं हे त्यांना खूप आवडतं. नाना स्वतःहून पहिलेच त्या व्यक्तीला असं बोलायचे, ए इकडे आज माझं काय चुकलं आहे का. मग आम्ही घाबरायचो ना, नाना असं काय विचार, तुम्ही आधी माझी चूक काढा, तुम्ही माझी चूक काढला हो तर मी ते सुधारणा करतो. चूक काढण्याने माणसाची चुका सुधारणा होत असतात, हे आम्ही डुकीत घेतो नानांचे शब्द. ह्याच्यामुळे आपणच पहिली चूक होऊ द्यायची नाही. मग पण नाना कधी म्हणले नाही, ए भडव्या ए गाबड्या
मूर्ख आहेस का, गाढव आहेस का, कधी बोलले नाहीत. मॅनेजरने एखादे झापलं तर त्या मॅनेजरला परत रूमला न्यायचे बोलवून. अरे ते आपल्याला कामाकडे आलेले, ते काम करायला आलेत ना, का शिव्या गाडी खायला आली ती. त्यांना बी आमच्यासमोर नाही जापायचे त्या मॅनेजरला बी, कारण की त्या मॅनेजरची बी इज्जतीचा भाजीपाला होऊ नये म्हणून त्यांना बी त्यांची बी इज्जत ठेवायचे, आणि आम्हाला बी नाराजगी होऊ नये म्हणून त्यांना वर न्यायचे आणि त्यांना वर नेऊन समजावून सांगायचे. हे नाना होते. आता परवा माझ्या दोन्ही मुलीच्या संदर्भात विचारले नानाने, कसं काय दोन्ही मुली बरे आहेत का? नाना खूप चांगले आहेत, भारी वाटलं. नाना नानी, शाहीर विश्वासराव फाटे यांच्या पार्टीत मी काम करत होते. नाना तेव्हा अगदी लहान होता. नाना अगदी शांत, काय बोलायचं नाही, मोजक बोलणार, पण अगदी चौकशी, अगदी हे ते अगदी मनापासून अंतकरणापासून. मला माझे नातेवाईक कोणी विचारले नाही, परंतु शाहीर विश्वासराव फाटेंनी आपल्या मुलांना सुनाला असं हे करून दिलं आहे की आमच्याबद्दलचा जिव्हाळा घरच्याच आहेत. आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला सोडत नाहीत. 4-8 दिवसात नानी नाना येऊन भेटून जातात. माझी बहीण मंदाकिनी शिरसीकर वयाच्या 8 वर्षापासून शाहीर फाटे आणि पार्टीमध्ये काम करतो. 1950-51 सालापासून 1972 पर्यंत तिनं फाटेंच्या पार्टीची सेवा केली. नाना एक अजात शत्रू असे मित्र आहेत, त्याचबरोबर मनाला हेवा वाटेल असा त्यांचा नेहमी सहवास असतो. त्यांचा प्रवास 61 वळणावर आहे आणि विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्यरत चळवळीत त्यांचा सहभाग मला लाभलेला आहे, मी भाग्यवान समजतो. एक सल्लागार म्हणून, एक मित्र म्हणून आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचे मित्र, आणि त्यांनी स्वतःच्या जीवनावर भरभरून प्रेम केलेलं आहे. एक रसिक म्हणून नारायणची ओळख आहे, एक आनंदयात्री आहेत, त्याचबरोबर चित्रपट, क्रीडा, संगीत व आवडीच्या गोष्टीवर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि प्रत्येक वेळी मला त्यांचा सहवास आणि सल्ला लाभलेला आहे. त्याचबरोबर मित्रांच्या सुखदुःखात संवाद साधणे हा त्यांचा एक स्थायी भाव आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रचंड उत्साह आणि ऊर्जा देणारं असं व्यक्तिमत्त्वाचा माझा मित्र आहे, आणि या त्यांच्या आगळ्यावेगळा थक्क करणाऱ्या प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर भेटीचा सहवासाचा आनंद सदैव वाटणारा हा माझा मित्र आहे. योग्य निर्णयक्षमता, परिपक्वता व उत्कृष्ट नियोजन व व्यावहारिक दृष्टिकोन हे सर्व गुण, या सर्व गुणाचा पायभूत आधार त्यांना आहे, त्यामुळे त्यांचा सदैव सहवास आवडतो मला आणि एक ऊर्जा देणारा व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर संगीता नानी यांचाही समाजा संपर्क आलेला आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून. दोघांचे सदैव आमच्या कुटुंबाला साथ लाभलेली आहे, त्याचबरोबर सल्ला केंद्र म्हणून या विशाल दृष्टीने आम्ही पाहतो. नाना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या 61 फोन आला आणि मला लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. नाना लहानपणापासूनच खूप शांत, समंजस, नीतभाषी आणि हसतमुख, आणि नानांचं वाचन आपण आणि जे काही चांगलं वाचणार ते सगळ्यांना सांगणार, मुलांना हे चांगलं आहे ते वाचा, हे करा, आणि त्यांचं पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह बोलणं, सिच्युएशन कुठलीही असो नानाशी बोलले की पॉझिटिव्ह ऊर्जा मिळायची आयुष्यात, म्हणजे अजूनही मिळते. मी अजूनही बोलते नानाशी, खूप छान वाटतं नानांशी बोललं की. आणि नानांचं वाचन असल्यामुळे त्यांचं कुठल्याही व्यक्तीबरोबर छान जमून जातं, ते वयाचा विचार काही तिथे नसतो. आणि नाना तुम्हाला जोडीदारी खूप छान मिळाला नानींसारखा. माझ्या दोन्ही मुलांना नाना तुमच्याविषयी खूप आदर, अभिमान आहे. म्हणजे माझंच नाही, आपल्या फाटे फॅमिलीतल्या सगळ्याच मुलांना, सोनांना, नातवंडांना तुमच्याविषयी आदर, अभिमान आणि आधार वाटतो सगळ्यांना नाना तुमचा. आणि तुम्हाला नानींची खूप साथ छान मिळाली, जोडीदार चांगला मिळाला. आणि जे भाऊंनी आपल्याला शिकवलं होतं की महिलांना पुढं आणलं पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या हुशारीला दाद दिली पाहिजे, हे तुम्ही करून दाखवलं नानींच्या बाबतीत, त्यामुळे त्यांना खूप काही करता आलं.
आणि तशीच तुमची मुलंसुद्धा खूप कर्तृत्व आणि मुली निघाली तिन्ही मुलं ते छान आपला व्यवसाय सांभाळत आहेत पुढं नेत आहेत खूप छान वाटतं नाना असेच तुम्ही सगळा आनंद वाटत राहा आणि येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख आणि भरभराट घेऊन येऊ हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. नमस्कार. नंदकुमार उर्फ नानासाहेब फाटे यांना त्यांच्या 61 निमित्त खुळे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. भाई विश्वासराव फाटे यांचे कनिष्ठ चिरंजीव श्रीयुत नानासाहेब फाटे यांनी राजकारण आणि समाजकारण त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. नाना तसे संयमी मनमिळाऊ मितभाषी आणि शांत स्वभावाचे. नानांच्या या राजकारण समाजकारण आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता ताई व त्या सर्व फाटे परिवारातील सदस्य यांनी त्यांना मोलाची साथ दिली. नानांनी नानांच्या या 61 निमित्त त्यांना दीर्घायुष्य व आरोग्य सुखसमृद्धीचे जीवन मिळो हीच रुक्मिणी विठ्ठल चरणी प्रार्थना. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. आदरणीय नाना आमचे चुलते वडील भाऊ आई आयुष्य जसा प्रसंग असेल त्या त्या प्रसंगात सर्व भूमिका पार पाडणारे आमचे नाना म्हणजे नटसम्राट. नानांनी त्यांच्या आयुष्यातील सगळे किरदार खूप चांगल्या पद्धतीनं निभावले. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हे कोणालाही शक्य नाही ते नानांनी केलं. दादांचं चित्र हरवलं दादा गेले भाऊ गेले पण नानांनी कधी त्यांची उणीव भासू दिली नाही. नाना आणि नानी दोघांनीही दादांची कमी पूर्ण केली. नानांनी कधी अशी जाण आयुष्यात होऊ दिली नाही की हे चुलत आहेत किंवा भावाची मुलं आहेत. उलट त्यांनी काळजी घेतली. नानांनी मुलं मुलींमध्ये कधी भेदभाव केला नाही. त्यांनी मुलांना प्रत्येक गोष्टी शिकवल्या तसं मुलींनाही प्रत्येक गोष्ट शिकण्यास प्रवृत्त केलं. आम्हा मुलींना कराटे शिकवले ड्रायव्हिंग शिकवले प्रत्येक क्षेत्रात आपले कलागुण दाखवण्यास प्रवृत्त केलं. नाना सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होतात मी संकोच सर्वांना मार्गदर्शन करतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आमच्या मनात एकच इच्छा उदंड आयुष्य तुम्हाला लाभू दे. वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा सुखसमृद्धी यश कीर्ती वाढत जाऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. मी नेताजी भोसले मुक्काम डिकसळ तालुका मोहोळ. मला मी एक साधा माणूस परंतु माझ्या आयुष्यात खूप अडचणी होत्या खूप संघर्ष होता. जसा श्रीरामांना वनवास भोगावा लागला तशा माझ्या आयुष्यात अडचणी मोठ्या होत्या. परंतु नाना माझ्या आयुष्यामध्ये श्रीरामासारखे उभा राहिले. प्रत्येक अडचणीतला मला प्रत्येक वेळेस सहकार्य केलं नानाने. कोर्ट कचेरी असतील पोलीस स्टेशन असेल अगदी स्वतः येऊन कॉल करून माझे प्रश्न सॉल्व केले नानाने. नानांना दीर्घायुष्य लाभो. नानांनी प्रत्येकासाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे. नानांसाठी बोलावं एवढं कमीच आहे. माझ्या आयुष्यात एवढं सहकार्य केलं त्यामुळं माझ्या आयुष्यात चांगले दिवस बघायला मिळाले. नानांनी मी सांगा म्हणजे नानांना प्रत्येक अडचण कशी सांगायची ही मला लाज वाटायची पण न विलाज असल्यामुळं मी ती गोष्ट नानांना येऊन सांगायचंच ठीक आहे माझं. आणि नानांनी तिथं काहीतरी पर्याय काढायचा आणि लगेचच मला तिथं सहकार्य करायचं. नानांनी खूप आयुष्यात मोठे मोठे प्रॉब्लेम होते ते नानांनी माझ्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी माझ्या मुलाबाळांसाठी त्यांचं देवासारखं म्हणजे साक्षांत माझ्यासाठी नाना म्हणजे साक्षांत माझ्यासाठी ते भगवंतासारखे उभा राहिले. नानांसाठी मी माझ्या हृदयातला एखादा पाठ जरी लागला तर मी त्याला भाग पुढे बघणार नाही. कारण एक रुपया न घेता माझा चहा न पिता नानांनी मला सहकार्य केलेलं आहे. मी नानांसाठी
कधीही रात्री 2 वाजता जरी मला फोन आला नानांचा तर मी त्यांना सहकार्य करीन. हे मी माझ्या आयुष्यात मी आणि आमचा परिवार विसरू शकत नाही हे मनापासून बोलतोय मी. नमस्कार. नमस्कार, माझं नाव प्रांजली सागर फाटी. मी नाना नानींची मोठी सून. आता सध्या त्यांचा आम्हा तिन्ही सुनांना घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी ते आम्हाला रोज मंडई किराणा किंवा घरात लागणाऱ्या गोष्टी पाठवतात. आम्हाला अधूनमधून बँकेत जायला सांगतात, हॉटेलवर जायला सांगतात. की त्यांचं म्हणणं असतं की जर तुम्ही घरातून बाहेर पडलात तर तुम्हाला अजून नवीन 4 गोष्टी शिकायला मिळतील. मला लग्नाच्या आधी 4-व्हीलर येत नव्हती. नानांचा आणि आत्यांचा खूप इच्छा होती की आम्ही तिघींनीही 4-व्हीलर शिकली पाहिजे. आणि सारखं ते म्हणायचे की तुम्ही गाडी चालवा, गाडीची प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे मला आता 4-व्हीलर खूप छान चालवायला येते. बऱ्याच कार्यक्रमाला आत्या आणि नाना आम्हाला घेऊन जात असतात. एका कार्यक्रमामध्ये मी आत्या नाना आणि नातवंड गेलेलो होतो. तर तेथील एक काकू म्हटल्या की नाना नानी तुम्ही कधीच कुठल्याच कार्यक्रमात एकटे दिसत नाही, प्रत्येक वेळेस तुमच्याबरोबर तुमची सुनं नातवंडही असतातच. की त्याच्यामुळे मी आता माझ्या सुनांना आणि नातवंडांना प्रत्येक कार्यक्रमाला घेऊन जात असते. आमची जॉईंट फॅमिलीमध्ये जबाबदाऱ्या विभागल्या जातात, त्यामुळे कामं पटपट मिळतात. आणि मला माझा असा स्वतःचा असा रिकामा वेळ मिळतो. घरामध्ये आजी आजोबा काका काकी काकू हे सर्वजण असल्यामुळे मुलाचे संगोपन व्यवस्थित होते. आणि कधी मुले नानाची मोठी होतात हेही लक्षात येत नाही. आत्यांनी नानांनी आम्हाला गर्भसंस्कार, ISP, SSY आणि व्यायाम असे वेगवेगळे कार्यक्रम मला ते नेहमी पाठवत असतात. त्याच्यामुळे मला असं नवीन नवीन काही ना काही शिकायला मिळते. नाना तर माझा संपर्कात आहे बसला. आणि सगळ्यात म्हणजे बरेचसे मित्र अगोदर साठे रवी साठे वगैरे अगोदरचे मित्र होते. माझे नंतर ओळख झालेली आहे. पण सगळ्यात जास्त घनिष्ठ संबंध म्हणलं तर माझे स्वतःचे आलेले. आणि नानाचे तसे माझ्यावर बरेचसे उपकार आहेत. कारण मला मी तिथं थोडं काम केलं पण त्यानं मला केव्हा आपल्या कामगार म्हणून असं काय संबंध नाही. दोस्त आहे ना, त्यानं मला भरपूर सांभाळायला मला येऊन कपड्यासहित माझं त्यानं सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळं त्यानं येऊन लग्नालासुद्धा माझ्या त्यानं मदत केली. लहानमध्ये जे काय मागायचं ते नानाकडनं मागत होते. पैसे मला असे काय ठरले नव्हते की बाबा हे तुला एवढे मी तिथनं जेवढे मला कशाला पाहिजे तेवढे उचलले. आज मला एवढे लागायचे त्याने मला तेवढे द्यायचे कशाला म्हणून केव्हा काय विचारलं नाही काय नाही. बरेचसे म्हणजे असे गोष्टी तिथे उपकार एवढे आहेत की माझ्या आयुष्यात त्याचे उपकार केव्हा भेटणार. नमस्कार, मी जाई देशपांडे, मी पुण्यातून बोलते. सर्वप्रथम नानांना षष्ठ्यब्दी पूर्तीनिमित्त मनापासून शुभेच्छा. तुमचं येणारं आयुष्य उत्तम आरोग्याचं, गोकुळात भरलेल्या घरात आणि असंच लोकसेवेचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नाना म्हणजे माझे स्वासरे शरद देशपांडे आणि नानांचे वडील शाहीर विश्वासराव फाटे म्हणजे भाई हे जीवश्च कंठश्च मित्र. भाईंना भेटण्याचा योग काही आला नाही, परंतु नानांना भेटल्यानंतर नानांचं व्यक्तिमत्व पाहिल्यावर लक्षात येतं की भाईंची हुबेहूब छबी जर कुणामध्ये उतरली असेल तर नानांमध्ये. भाईंनी माझ्या घरातल्या प्रत्येकाला जी पत्रं लिहिली त्या पत्रातून मात्र भाईंचं व्यक्तिमत्व माझ्यासमोर उलगडत गेलं. आणि भाई आणि नाना यांना वेगळं करणं शक्यच नाही असं मला वाटू लागलं. माझ्या सासऱ्यांकडून भाईंच्या अनेक आठवणी ऐकल्या. नानांचं बालपण, तारुण्य, त्यांनी केलेली प्रगती हे मी ऐकत होते. पण जेव्हा त्यांना भेटले त्यावेळेला मात्र भाईंच्या अत्यंत संयमी शांत अशा व्यक्तिमत्वानं मला त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं लागलं. भाईंचे संस्कार घेऊन जो लोकसेवेचा वसा त्यांनी पुढं नेला आहे ते अवर्णनीयच आहे. आणि या सर्व कार्यामध्ये त्यांना साथ लाभली ती नानींची. त्या खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी झाल्या.
लोकसेवा करताना ही त्यांची साथ होती, मुलांना उत्तम संस्कार करण्यामध्ये त्यांची साथ होती। ही जोडी म्हणजे आमच्या उदयोन्मुख तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण आहे किंवा एक वस्तुपाठ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। नाना, तुम्हाला असलेली निसर्गाची आवड, सतत नवीन शिकण्याची ओढ, पुणेकरांवर असलेलं तुमचं निरतिशय प्रेम हे आम्हाला तुमच्याकडं खेचून आणतं। म्हणजे सोलापूरकडं जाताना आमची पावलं मोहोळकडे वळतात ती सहजच। मोहोळला आल्यानंतर तुमचं शांत संयमी व्यक्तिमत्व, तुमच्या शांत चेहऱ्याने आमचं होणारं स्वागत यांनी खरोखर मन भारावून जातं। घरी आल्यानंतर सगळ्यात प्रथम नजरेस पडतो तो राष्ट्रमाता जिजाऊ देवींचा फोटो। मोठ्या अभिमानाने तुम्ही सांगता की आमच्या घरामध्ये स्त्रीप्रधान संस्कृती आहे, आणि नुसतं म्हणतच नाही तर तसं वागणूक देखील तुमच्या घरातल्या स्त्रियांना मिळते हे आम्ही प्रत्यक्षपणे अनुभवलेलं आहे। म्हणूनच आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या काळात किंवा सगळीकडं भौतिकवाद जोपासला असताना देखील तुमच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब हे गोकुळासारखं नांदतंय हे खूपच दुर्मिळ उदाहरण आहे। त्यातल्या प्रेम करणारे लोक किती मी सुक्षेत्रा पाटील बोलतीये। मी नानांची 61 गेली होती त्यांच्या कार्यक्रमाला, इतकं छान वाटलं। प्रत्येक गोष्टीनं सगळेजण छान बोललेत, बोललेलं ऐकताना बरं वाटत होतं, ऐकू वाटत होतं। मग त्या वेळेला कार्यक्रम इतकं लोक आले 61 तर इतकं छान सगळं जेवणाच्या वेळेला मी बघितले, त्यांच्या घरच्यांना सुनो वगैरे आणि नानींची स्टाफ लोक जे होते इतकं आधारानं इतकं सगळ्यांची हेजन त्यांनी मान सन्मानानं करत होते आणि जेवायला वगैरे व्यवस्थित असं वाटत नव्हते। त्यांनी काम करणार लोक होते तर ते घरचे सदस्य आहे असं वाटत होतं बघून, असं कसलं असं शंका त्यांच्यावर वाटत नव्हतं। आणि आपले आपले घरचे सदस्य आहे, आपली लोकांनाच आपलीच माणसं आहे म्हणून एवढं जीव लावून बोलणं, जेवलं का विचारणं वगैरे सगळं किती छान किती सुंदर होतं, इतकं आनंदपणे वाटलंय। तर मी इतकं कार्यक्रम करत आली मगर मला वाटलं नव्हतं ह्या कार्यक्रम इतका फार सुंदर असं, आपलं असं माया प्रेम कसं असतो, आपुलकी कसं असतो हे सगळं मी ह्या कार्यक्रम मध्ये बघितली आहे। मग त्यांच्या छोट्या मुलांना जे 4 आई वडिलांची बाबतीत बोलला तर सगळेजणांना बोलला, तेवढ्यापेक्षा एकच महत्वाचा शब्द होता त्यांच्या बारक्या मुलांना, आई वडिलांसाठी आज सगळे जॉब करतात, बिझनेस करतात, वेळ कसा काढावी। त्यांनी 8 झाला आई वडिलांसाठी वेळ काढून आम्ही त्यांच्या एक्सरसाठी एक सादर करावी, तरी नाना परमिशन देत नव्हते, म्हणलं दिले काढलेत। आणि तेवढे 4 जे समाजात मुलं आज माणसं हे विचित्र मध्ये चाललेत तेवढं त्यांनी आई वडिलांसाठी काय करावी, आई वडील काय आहे आपल्यासाठी हे त्यांनी फार सुंदर मध्ये 2 समजून सांगितले हे ऐकून खूप आनंद झाले। माझं नाव रफिक शेख आहे। मला काही काही कळतच नव्हतं, नानांनी मला हॉटेलमध्ये लावलं, हॉटेलमधनं करत करत माझं काम नानाला खूप आवडलं। नानांनी मग मला त्या थम्सअपच्या ह्याच्यामध्ये लावलं, तिथून 4-5 काम केलं। तिथून करत करत परत नानांना माझा स्वभाव आवडल्या, काम आवडल्यामुळं नानांनी मला TVSचं शोरूम टाकून दिलं। तिथं चांगल्या पद्धतीने 5-1 काम केलं। तिथून परत आम्ही होंडाचं शोरूम घेतलं, होंडा शोरूम जवळजवळ 10-12 चालवलं आपण। तिथून करून करून कालावधीत मध्ये 2014 काम सोडलं, मी थोडस हे असल्यामुळे सोडलं। टोटल माझी सर्व्हिस नानांपाशी 26 झाली आणि एवढी जुनी माणसं सगळं लक्षात घेऊन संपर्कात ठेवून सगळ्यांना व्यवस्थित बोलणं करणं ही एवढं आजकाल हेच नाही। त्यातनं मला विशेष सांगावं असं वाटतंय की मी आज नानांचं काम सोडून 8-10 झालं तरी पण लोक मला म्हणते की तू नानाकडेच कामाला या, म्हणणार हो नानाकडेच कामाला काय विषय नाही ते असं वगैरे काय म्हणते असं। म्हणजे आम्हाला असं सुद्धा वाटत नाही की आम्ही बाहेर असून सुद्धा की अजून नानांच्या संपर्कात आहे, दादाच्या संपर्कात आहे, आकाश आहे, आप्पा आहे। एक लहान छोटा जरी कार्यक्रम असला त्यांचा
तरी मला बोलत येत जाता येत असं प्रत्येक परत 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे प्रत्येक कार्यक्रम मी त्यांना अटेंड करतो. असं वाटतं की एखाद्या नाही गेले चुकल्याने वाटतं. त्यामुळं मी नानांचा खूप खूप आभार आहे. एवढं त्यांनी मला बोलवलं नानांनी, सगळं नानांनी एवढं मॅनेजमेंट करून व्यवस्थित केलं, एवढं माणसं सगळी गोळा केली, एवढी जुनी जुनी सगळी माणसं केली. आज आपण एखादा छोटा कार्यक्रम जर करायचं म्हणलं तर किती पळापळी करावी लागते. नानांनी आज 1.5-2 हजार एवढी माणसं प्रेमापोटी आलेली, सगळं त्यांचं मॅनेजमेंट दादांनी, सुधाकर शिंदे साहेब, सिकंदर मुजावर, सगळं पूर्ण मॅनेजमेंट त्यांचं व्यवस्थित स्टॉपवर असं तसं व्यवस्थित बोलणं करणं, त्याच्यानंतर सगळ्यांना आलेल्या चहा पाणी स्वागत नानींचं, परत त्याच्यानंतर सगळं झाल्यावर जेवणाची व्यवस्था सगळी, मग सगळ्यांची मुलाखती, एवढ्या जुन्या जुन्या आठवणी, नानांच्या जेवढ्या संपर्कात माणसं होती तेवढी एवढी सगळी व्हिडिओ कॉन्फरन्स करणे, परत हे करणं एवढं कार्यक्रम. आम्ही तर मी शशिकांत माने शिवाजी जाधव कमीत कमी 10:30-11 पण आम्ही बसलो होतो निघून जेवण करून सुद्धा. आदरणीय फाटे नानांच्या 61 चा कार्यक्रम अतिशय सुरेख असा साजरा झाला. त्यामध्ये जे सगळे भरभरून बोलत होते, नानांचे आप्त स्वकीय, नानांचा मित्र परिवार, हे सगळं ऐकून नाना किती मोठे आहेत हे आम्हाला नव्याने समजलं. आणि नानींच्या साथीमुळे नानांचं कार्य कर्तृत्व आणखीनच बहरलेलं आहे. ह्या दोघांचं सहजीवन एक आदर्श सहजीवन आहे आणि ह्या संपूर्ण फॅमिलीच एक आदर्श फॅमिली आहे. त्यामुळं नानांच्या फॅमिलीचा आदर्श, नानांच्या सहजीवनाचा आदर्श सगळ्यांनीच घेणं हे खूप महत्वाचं आहे. खूप आश्चर्याची गोष्ट आहे की दोन माणसं, एक छान कुटुंब किती लाखो कुटुंबांना आपल्या जवळ करत आहे आणि सगळ्यांवर मायेची पाखर धरते आहे. किती माणसं या लोकांनी जोडली आहेत. खरंच नाना नानी आणि त्यांचा सगळा परिवारच एक आदर्श आणि छान असा परिवार आहे. तसं बघायला गेलं तर त्यांच्या आणि आमच्या घराचा संबंध भाई विश्वासराव फाटेंपासून आहे. माझे वडील कैलासराव सीके पाटील, डॉक्टर सीके पाटील, व भाऊ विश्वासराव फाटे, ॲडव्होकेट कुर्डूकर, आणि कैलासवासी बाबूरावांना असे सगळ्यांचं हे बैठक असायची आणि त्यानिमित्तानं संध्याकाळी बराच वेळ गप्पाटप्पा व्हायच्या सगळ्यांच्या. तर भाऊंचं आणि माझे वडील कैलासवासी डॉक्टर सीके पाटील यांचे बरेच ऋणानुबंध होते आणि त्यानंतरच्या पिढीनं, आमच्या पिढीनं सुद्धा ते ऋणानुबंध जपलेले आहे. माझे सासू सासरे, नाना आणि आत्या हे खूप खूप मोठ्या मनाचे, प्रेमळ आणि मायाळू आहेत. आबाळाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी पुरणार नाही असे मला वाटते. खरं तर मला असं वाटतं सासू सुनेचं नातं खूप जवळचं असतं. आम्ही सून आणि सासू बोलत असलो तर जसं काय माय लेकी गप्पा मारत आहोत असं वाटतं. एक बोलतो नाना मला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि माझ्या माहेरच्यांविषयी चौकशी करतात. त्यावेळी मला खूप छान वाटतं. आणि एक मला सांगावंसं वाटतं, आमच्या घरी नानांचे आई वडील आणि आत्यांचे आई वडील यांचा एकत्र फोटो फ्रेम करून नानांनी लावली आहे आमच्या घरात. सहसा हे कोणाच्या घरात नसतं. शेवटी मी एक चारोळी करते. सासू माझी भासे मला माझी आई, सासू माझी भासे मला माझी आई, कधी केला नाही दुरावा घेते माझी काळजी वेळोवेळी, कधी केला नाही दुरावा घेते माझी काळजी वेळोवेळी, कधी असेल उदास की मायेने घेते जवळ, कधी असेल उदास की मायेने घेते जवळ, तिची सावली असावी नेहमीच अशी घरभर. नानांची आणि माझी भेट 11वी नागनाथ हायस्कूलला झाली, परंतु 11वी 12वी एकत्र असल्यामुळं आणि गल्लीत एकत्र असल्यामुळं आमचा संपर्क रवी साठे, शाजी शिंदे, मदन सिंग, बरीच बुधवार पेठेतली कंपनी एकत्र असेल. त्यांना व्यायामाचा नाद प्रचंड होता, प्रचंड आवडली व्यायामाची. आणि त्यांच्याबरोबर आम्ही तालमीत सुद्धा एकत्र शिवाजी तालमीत जायचो व्यायाम करायचं एकमेकाच्या ह्याने. मी आळशीत असं सगळ्यात व्यायामात. रवी साठे आमचा कंबाईन मित्र आहे, तो जास्त व्यायामाला प्राधान्य देणारा. तालमीत एकदा असंच एक आठवण आठवते मला, पुसले चालू होत्या.
आणि नानांना लढतीसाठी प्रॅक्टिससाठी गवत्या मारुती चौकातल्या एक पैलवान मला वाटतं तुकाराम शिंगाडे असेल आला होता. लढत करत करत नानांचा हात फ्रॅक्चर झाला होता त्यावेळेला. त्यावेळेला आमच्या एवढ्या भावना विचारून आल्या की आम्ही लहानच ना त्यावेळेला 11-12 मुद्दामच केलंय असंच केलंय तसंच केलंय पण ते काय मुद्दाम बिद्दाम काय नव्हतं ते आता समजतंय. पण फ्रॅक्चर त्यांचा हात गाळ्यात आम्ही म्हणजे खूप आम्हाला त्यावेळेला वाईट वाटलं की आपल्या तालमीतल्या आपल्या सहकार्याला अशा पद्धतीने करायचं. तरी पण नानांनी कधी व्यायाम बंद केला नाही. तरुण सहकार्यांना लागावी त्यासाठी त्यांनी स्वतःचं तालीम हाटे तालीम आणि जिम पण चालू केली आणि फटे तालमीतून सिकंदर शेख सारखा पैलवान तयार झाला. ते फार मोठं त्यांचं मूळ शहरासाठी योगदान आहे फटे तालमीच्या माध्यमातून अशा पद्धतीने. तदनंतर राजकीय क्षेत्रात जर बोलायचं झालं तर 12वीत ते 8 होते मी कॉमर्सला होतो. आम्ही दोघं पण CR क्लास रिप्रेझेंटेटिव्ह वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीला दोघंही उभं राहिलो होतो आणि दोघंही ते त्याच्या वर्गात पडला 12वी 8 आणि मी कॉमर्समध्ये मी पण पडलो. ते कारणं वेगळी वेगळी होती. ते बरीच राजकीय ते काय आम्हाला काय कळलं नाही त्यावेळेला. पण नंतरच्या काळात नाना पण सरपंच झाले आणि मी पण सरपंच झालो आणि माझ्या वाढदिवसाला सगळे वर्गमित्र सगळे सोरे नातेवाईक पाहुणे आणि ज्या अनेक व्यवसाय मी करायची संधी मिळाली त्या व्यवसायातले सगळे माझे सहकारी जे सहकारी म्हणजे जे आमचे कामगार त्यांना भागीदार म्हणायला पाहिजे सहकार म्हणायला पाहिजे सहकारी म्हणायला पाहिजे त्यांनी आपल्या तारुण्याचा काळ आमच्या बरोबर घालवला आणि आमचा उत्कर्ष किंवा आमची प्रगती होण्यासाठी आपलं सर्वस्व आमच्या बरोबर वाहिलं. ते सगळे मंडळी जे आता काय दुसऱ्या ह्याच्यात असतील गेले असतील किंवा स्वतंत्र कार लागले ते सगळे आले आणि जे एकमेकाचं गेट टुगेदर झालं त्याचा आनंद अवर्णनीय आहे. सगळे आले माझ्याविषयी बरेच जण चांगलं बोलले. आता मी मला लाजल्यासारखं संकोचल्यासारखं झालं की मी साधा माणूस जगणारा काम करणारा पण एवढं माझ्याविषयी लोकांनी चांगलं बोललं ते ऐकून मलाच ते कसं तर वाटायला लागलं. पण आनंदी वाटत होता की बाबा ठीक आहे आपली जवळची माणसं जेवायची एवढं आपल्याविषयी चांगलं मत व्यक्त करतात आणि सगळे आले ते कार्यक्रम पार पडला छान का कसंही लोकांनी ठरवायचं पण मला व्यक्तिशः आनंद झाला. माझे सगळे संबंधित सगळे इथं आले आणि मी बोलताना शेवटच्या ह्याच्यात माझे अपेक्षा मी व्यक्त केली होती एवढं लोकांनी मदत केली आमच्या दोघांना आमच्या वाटचालीमध्ये मुलांना की पुढचा जन्म जर मिळाला तर हीच माणसं हीच मुलं हेच सगळे सगळे नातेवाईक मित्र कंपनी हे मला पुढच्या जन्मातसुद्धा मिळावं एवढं छान ह्याच्याबरोबर मला जगताना वाटलं अशी एक अपेक्षा मी व्यक्त केली होती. एवढं कृतज्ञता माझ्या मनात त्यांच्या सगळ्या लोकांबद्दल त्यांची दाखवून आलेली आहे.